केलं आता पी एच डी करतोय. 20 वर्ष कॉर्पोरेट जगतामध्ये माझा एक्सपिरियन्स आहे. गल्फला 2 वर्ष होतो. अतिशय कठीण परिस्थिती होती, पण सांगायचं तात्पर्य एवढंच की जी तरुण पिढी आहे सोशल मीडियाचा वापर कमी करा. छोटंसं सांगायचं आहे, जो तुमच्या होतो त्याचा प्रभाव पडलेला आहे तो कुठेतरी बाजूला ठेवा. रील्स बनवा, पॉझिटिव्हली मोटिवेशनल स्पीकर बना. कारण मी एक स्वतः मोटिवेशनल स्पीकर आहे. मी कॉर्पोरेट जगतामध्ये लीडरशिप क्वालिटी, मोटिवेशनल आणि मॅनेजरियल स्किल्स कशा असाव्या याच्याबद्दल मी स्पीच देत असतो. विस्कुती कॉलेजला मागच्या शनिवारी स्पीच झाले, डीवाय पाटीलला झाले, भारती विद्यापीठला झाले. मी अनिल पाटील सरांना विनंती करेन जर आणि हा सेमिनार हे निःशुल्क असतात, कारण मी जन्माला आले ते माझं सुद्धा समाजाला काहीतरी देणं आहे. आमचे आदर्श राजे शिवछत्रपती आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमच्या वेळेला जी परिस्थिती होती, माझं फर्स्ट क्लास होतं, MSc ऍडमिशन झालेलं होतं पण करता नाही आली कारण पैसे कमी होते. हारलो नाही, मनाने हारलो नाही, हे खूप महत्वाचं होतं. जॉब केला साईड बाय साईड, 2 मास्टर्स केले आणि आता पी एच डी करतोय. खूप गोष्टी मला बोलायच्या तुमच्याशी, पण माझा नियोजित 4:15 शिबडीला प्रोग्राम आहे, तिथे मोटिवेशन स्पीकर म्हणून मी जात आहे. मी डॉक्टर सरांना माझं ऑलरेडी छोटं मोठं सांगितलेलं आहे आणि ॲक्च्युली अध्यक्षांच्या मनोगतानंतरच आपलं भाषण करायचं असतं, त्याबद्दल मी क्षमस्व माफी मागतो कारण वेळ खूप कमी आहे. मी 8:30 इथे पोहोचलो होतो पण कार्यक्रमाला थोडंसं माझ्याकडून सुद्धा उशीर झाला असा नसावा. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं व्यासपीठ आणि माझ्या तरुण मित्रांनो, लक्षात ठेवा येणारा काळ खूप कठीण आहे. स्वतःचं भान असणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या आईवडील संध्याकाळी आईवडिलांसमोर 10 मिनिटं बसा आणि त्यांना विचारा तुम्हाला काय व्हायचं आहे. त्यांच्या डोळ्यात बघा आणि त्यांना विचारा की तुम्हाला काय व्हायचं आहे, कारण त्यांच्या अपेक्षा खूप असणार आहे. त्यांनी जे कॉम्प्रोमाइज केले ते तुमच्या नशिबी कॉम्प्रोमाइज येऊ नये. आणि निर्मला फाउंडेशनच्या वतीने तुम्हाला येणाऱ्या म्हणजे 11वी 12वी टीव्यापर्यंत काही गायडन्स लागला, करिअर काउन्सिलिंग लागली, पर्सनल लागल्या, काही गोष्टी लागल्या, मी आहेतच. अनिल पाटील सरसुद्धा आहेत आणि सौभाग्यवतीसुद्धा आहेत. तर एवढंच बोलून थांबवतो कारण पुढे मला पण नियोजित प्रोग्राम आहे. आणि स्त्री शक्तीचा जागर म्हणून मॅडमचं खरंच मी आभार करेन, कारण वुमन एम्पॉवरमेंटसुद्धा आम्ही वुमन एम्पॉवरमेंटसाठी सुद्धा मी स्वतः काम करतो. माझी कंपनी मायक्रोबायोलॉजी आहे, तिथे 70% फिमेल्स आहेत ज्या मायक्रोबायोलॉजी MSc होऊन गेलेल्या आहेत. मी स्वतः तिथे कन्सल्टंट म्हणून काम करतो. फ्रेशर झालेल्या मुलींना निःशुल्क जॉब प्रोव्हाइड करतो. छोटंसंच कार्य आहे, माझी स्वतःची NGO आहे, स्वराज्य संस्कृत सेवा मंडळ, त्याला 10 वर्ष झालेली आहे. 2013 सुद्धा मी ते रोपटं लावलं होतं, आज त्याचं वटवृक्ष झालेलं आहे. आणि हेच वटवृक्ष जो पाटीलांनी फॅमिलीला लावलेलं आहे निर्मला फाउंडेशन यांच्या माध्यमातून, मी अपेक्षा करतो की त्या वटवृक्षाच्या फांद्यामध्ये आम्ही सुद्धा एक फांदी असू आणि समाजाला परिवर्तन घडवण्यामध्ये, म्हणजे तुम्ही नुसतं सुशिक्षित होऊन गरजेचं नाही, तुम्ही सुज्ञान नागरिक होणं गरजेचं आहे, ही काळाची गरज आहे, हे लक्षात असू द्या. आमच्या फाउंडेशनला ॲज ए फाउंडर म्हणून 16 राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय सामाजिक आणि शैक्षणिक पारितोषिक आहेत. एक इंटरनॅशनल पारितोषिक दुबईला मागच्या महिन्यातच मिळालेलं होतं. सांगायचं तात्पर्य एवढंच की आम्ही निःशुल्क काम करतोय. आम्हाला कधी तुम्हाला वाटलं की हाक द्यावी तर आम्ही इथे आहोत. अनिल पाटील सरांकडे माझा नंबर आहे. मोटिवेशनल स्पीच म्हणून जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खरंच गरज वाटली, कारण जे ट्रॅकवरून गेलेले आहेत बाहेर त्यांना ट्रॅकवर आणण्याचं काम आम्ही करत आहोत. तुर्तास धन्यवाद. येणाऱ्या काळामध्ये आपण प्रत्येक शाळेमध्ये पाहिजे सेमिनार अरेंज करू जर आम्हाला परमिशन मिळाली तर. आणि पुन्हा एकदा धन्यवाद आणि मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार.